नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर राजेंद्र ओंकार परमार। आज आपण हवामानशास्त्रातील सांद्रीभवन व त्याची रूपे या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत। त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला सांद्रीभवन म्हणजे काय हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे। तर सांद्रीभवन म्हणजे नेमकं काय असतं? पाण्याची वाफ थंड होऊन तिच्यापासून द्रव बनणे या क्रियेला आपण साधारणतः सांद्रीभवन असं म्हणतो। म्हणजेच हवेतील किंवा वातावरणातील बाष्प तापमान कमी झाल्यामुळे पुन्हा जलकणात किंवा हिमकणात रूपांतरित होण्याची जी क्रिया असते त्याच क्रियेला आपण सांद्रीभवन असं म्हणत असतो। आता सांद्रीभवनाची जी क्रिया घडून येते त्यासाठी प्रामुख्याने दोन घटक महत्त्वाचे असतात। त्याच्यामध्ये पहिला घटक जो आहे तो म्हणजे हवेची सापेक्ष आर्द्रता आणि दुसरा घटक म्हणजे हवेचं तापमान होय। तर आर्द्रतायुक्त हवेचं तापमान कमी झाल्यास ती बाष्प संपृक्त होते। आर्द्रतायुक्त हवेचं तापमान कमी होत गेल्यास ती बाष्प संपृक्त होते व मोठ्या प्रमाणात सांद्रीभवनाची क्रिया जी आहे ती क्रिया घडून येत असते। आता सांद्रीभवनाची क्रिया नेमकी कशी घडून येते त्याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आपल्याला या आकृतीवरून सांगता येतं। समुद्राचं पाणी जे आहे त्याचं बाष्पीभवन होतं। बाष्पीभवन झाल्यानंतर जलकणात रूपांतर होतं किंवा हिमकणात रूपांतर झाल्यानंतर जे जलकण हिमकण निर्माण होतात त्यालाच सांद्रीभवन असं म्हणतात। आणि मग त्यापासून पुढे वृष्टी ढग निर्माण होऊन वृष्टी होते आणि पुन्हा ते पाणी समुद्रात येऊन मिळतो। म्हणजे थोडक्यात सांगायचं काय तर सांद्रीभवनाची क्रिया होताना वाफेचे रूपांतर जलकणात किंवा हिमकणात होत असतं आणि या जलकणांच्या किंवा हिमकणांच्या निर्मितीला ज्या धुलीकणांची आवश्यकता असते त्यांना जलाकर्षक धुलीकण असे आपण म्हणत असतो। आता या डायग्रामवरून आपल्या लक्षात येईल की वाफ एका काचेवर साचली आहे ना, आपण बोटाने लिहिलेलं आहे कंडेन्सेशन म्हणजेच सांद्रीभवन। दुसरं एक आपल्याला सांद्रीभवनाचं उदाहरण दिसतं, दवबिंदू निर्माण झालेले आहेत। आणि ज्यावेळेस आपण एखाद्या फ्रीजमधून जेव्हा पाणी घेतो, गार पाणी ग्लासात टाकतो तेव्हा तो ग्लास ठेवला तर आजूबाजूचं जे मॉइश्चर असतं ते ग्लासाला वरून लागतं आणि जे आपल्याला समोर दिसतंय त्याला देखील आपण सांद्रीभवन असं म्हणत असतो। तर या सांद्रीभवनाची जी वेगवेगळी रूपे आहेत ही रूपे देखील आपल्याला या ठिकाणी पाहणं महत्त्वाचं ठरतं। सांद्रीभवनाची प्रामुख्याने आपल्याला 8 रूपे वेगवेगळ्या पद्धतीचे पाहायला मिळतात। त्याच्यामधले पहिलं आहे दव, नंतर दहिवर, धुके, हिम, गारा, स्लेट, राईम, ढग, अशा प्रकारची वेगवेगळी रूपे जी आहेत ती रूपे आपल्याला सांगता येतात। आता आपण त्या रूपांमध्ये क्रमाक्रमाने जाऊयात। पहिला जो त्याच्यामध्ये आपण म्हणतो की तो म्हणजे फॉग, त्याला आपण धुके म्हणतो। साधारणतः रात्रीच्या वेळी हिवाळ्यात ज्यावेळेस रात्र मोठी असते तेव्हा उष्णतेचे विसर्जन जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये होत असतं आणि भूपृष्ठ अधिक प्रमाणात थंड होत असतं। त्यामुळे भूपृष्ठालगतचा वातावरणाचा थरही थंड होतो, याचाच परिणाम भूपृष्ठाच्या बाष्पाचे सांद्रीभवन होते व सूक्ष्म जलकण हवेत तरंगू लागतात, यालाच धुके असं म्हणतात। आता आपल्याला या ठिकाणी बघा, डोंगराळ भागामध्ये हे जलकण जे तरंगत आहेत हे म्हणजे धुके आहे। त्यानंतर जेव्हा आपण हिवाळ्यात रस्त्यावर चालतो तेव्हा आजूबाजूच्या परिस्थिती बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसेल की हे सगळं धुके जे आहे आपण प्रत्यक्षात पाहत असतो, अनुभवत असतो, परंतु नेमकं याला काय म्हणायचं हे आपल्याला लक्षात येत नाही। म्हणून ज्यावेळेस आपण हे छायाचित्र बघतो त्यावेळेस आपल्या लक्षात हे व्यवस्थित येऊ शकतं। त्यानंतर हे धुके आहे त्याचे वेगवेगळे प्रकार आपल्याला सांगता येतात। त्याच्यामध्ये पहिला म्हणतात की उत्सर्जन धुके, म्हणजे आकृतीत दाखवल्याप्रमाणे दिवसभर जी सूर्याची सौरशक्ती मिळालेली असते ती रात्रीच्या वेळी उत्सर्जित होते। पहाटेच्या वेळी तापमान एकदम कमी होतं व वातावरणातील बाष्पाचे जलकणात रूपांतर होतं, यालाच उत्सर्जन धुके असं म्हणतात। साधारणतः आकृतीमध्ये बघितलं तर आपल्या लक्षात येईल की डोंगराळ भागामध्ये उत्सर्जन धुके जे आहेत ही मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत असतात। त्यानंतर धुक्याचा दुसरा भाग आहे संपर्कीय धुके। संपर्कीय धुके म्हणजे काय? समुद्राचं जे कोमट पाणी, उबदार पाणी आहे ते जेव्हा जमिनीलगतच्या गार भागाकडे येतं आणि दोघांच्यातून जो संपर्क होतो, दोघांचा जो संपर्क होतो या संपर्कामुळे जे धुके निर्माण होतं याला संपर्कीय धुकं असं म्हणतात। त्यानंतर यातला जो तिसरा भाग आहे वातसीमेवरील धुके, म्हणजे वातावरणामध्ये जर आपण पाहिलं तर थंड वायुराशी आणि
उष्ण वायुराशी या दोन प्रकारच्या वायुराशी जेव्हा वात सीमेवर एकत्र येतात आणि त्या एकत्रीकरणातून जे धुकं निर्माण होत असतं त्या धुकेला वात सीमेवरील धुके किंवा त्यालाच सीमांत धुके असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर वाफेचं धुके आहे, पुढचा जो धुक्याचा जो उपप्रकार आहे. म्हणजे थंड वारे हे जेव्हा उष्ण समुद्र प्रवाहावरून वाहत असताना मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन घडून येतं व प्रचंड प्रमाणामध्ये वाफेची निर्मिती होते, यालाच वाफ धुके असं म्हणतात. कधी कधी बघा, आपण जेव्हा गावाच्या बाजूला एखादा नाला असेल आणि हिवाळ्यात जर आपण या नाल्याच्या ठिकाणी गेलो तर त्या नाल्यावर प्रामुख्याने वाफ वर आलेली दिसते, त्यालाच आपण वाफेचं धुकं असं म्हणू शकतो. त्यानंतर टेकडीवरील धुके, म्हणजे डोंगराळ भागात जेव्हा उंच टेकडी असते, डोंगराळ भाग असतो, या ठिकाणी धुके निर्माण होतात, त्याला टेकडीवरील धुके असं म्हटलं जातं. हा झाला धुक्याचा भाग. सांद्रीभवनाचं दुसरं जे रूप आहे ते म्हणजे दव. दव म्हणजे नेमकं काय असतं या छायाचित्रात आपल्याला दिसतं बघा. म्हणजे जे गवत आहे, म्हणजे पहाटेच्या वेळी विशेषतः हिवाळ्यामध्ये रात्री पाण्याचे थेंब किंवा जलकण, वनस्पती असतील, लोखंडी वस्तू असतील किंवा जमिनीवर हे जलकण आपल्याला दिसतात, बिंदूच्या स्वरूपामध्ये जेव्हा आपल्याला दिसतात तेव्हा त्याला दव असं म्हटलं जातं. या छायाचित्रात दिसतं ते. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे आपला तो म्हणजे दहीवर. म्हणजे दवाची निर्मिती झाल्यानंतर तापमान जर गोठण बिंदूच्या खाली गेलं तर दव बिंदूचं रूपांतर हिमकणामध्ये होत असतं, त्यालाच दहीवर असं म्हणतात. आता ज्वारीच्या दाण्यासारखे हिमकण जे आहेत हे हिमकण आपल्याला दिसतात या ठिकाणी. तुम्ही जर महाबळेश्वरला गेलात तर महाबळेश्वरला हिवाळ्यामध्ये ही परिस्थिती प्रामुख्याने दरवर्षी निर्माण होत असते. त्याच्यानंतर चौथा जो आपला प्रकार आहे त्याला राईम म्हणतात. म्हणजे काही प्रसंगी धुक्यातील जलकण जे आहे ते झाडांची पाने, तारायंत्रांचे खांब यावर जमा होतात व त्या वस्तूंचे तापमान शून्याखाली असल्यामुळे त्यावर ते गोठले जातात आणि या गोठलेल्या जलकणांनाच राईम असं म्हणतात. राईम म्हणजे भूपृष्ठापासून थोडंसं वरच्या भागामध्ये ते निर्माण झालेले असतात. या छायाचित्रामध्ये आपल्याला दिसतं बघा, झाडाच्या वरच्या भागामध्ये हे राईम जे आहे ते निर्माण झाले आहेत. हा पोल आहे, या पोलवर मोठ्या प्रमाणामध्ये राईमची निर्मिती झालेली बघायला मिळते. त्यानंतर पुढचा भाग आहे ढग. ढगांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर समुद्राच्या पाण्याची वाफ झाल्यानंतर तेव्हा तिचं ती हलकी होते, वर जाते अवकाशात आणि तिचं सांद्रीभवन झाल्यानंतर ढग निर्माण होतात, पुन्हा हे ढग आपल्याला पाऊस देतात. तर हा देखील हे देखील सांद्रीभवनाचं एक रूप आहे असं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर हिमवृष्टी. हिमवृष्टी म्हणजे नेमकं काय की हवेतील बाष्पाचं सांद्रीभवन सुरू झाल्यानंतर ती हवा जेव्हा अतिउंचावर जाते तेव्हा तापमान गोठण बिंदूपेक्षाही कमी होतं व जलकणांचं रूपांतर हिमकणात होतं. अनेक लहान हिमकण त्यापासून तयार होत असतात आणि हे हिमकण जेव्हा मोठे होतात त्यावेळेस ते हिमकण अगदी कापूस पिंजल्यासारखं कापसाप्रमाणे जमिनीवर येतात आणि त्याच्यापासून जो पाऊस मिळतो, जी वृष्टी मिळते त्याला हिमवृष्टी असं म्हणतात. प्रामुख्याने उंच पर्वतीय भागामध्ये जिथे वातावरण खूप गार असतं अशा ठिकाणी ही हिमवृष्टी आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर पुढचा भाग आहे गारा. म्हणजे हवेची जेव्हा ऊर्ध्वगामी हालचाल होते त्या ऊर्ध्वगामी हालचालामुळे पाण्याचे थेंब हे अतिउंच फेकले जातात आणि तेथे तापमान कमी असतं आणि या कमी तापमानामुळे घनीभवनाच्या प्रक्रियेतून त्याचं हिमकणांमध्ये रूपांतर होतं आणि हे हिमकण एकत्र आल्यानंतर मोठे मोठे हिमखंड बनतात. ते वातावरणामध्ये तरंगू शकत नाहीत आणि ते पावसाच्या सोबत भूपृष्ठावर येतात, त्यांनाच आपण गारा असं म्हणतो. या गारा ज्या आहेत आपल्याला दिसत आहेत, त्या बघा जमिनीवर गारा पडलेल्या आहेत, म्हणजे बर्फाचे तुकडे. या गारांमुळे प्रचंड नुकसान जे आहे ते आपल्याला झालेलं बघायला मिळतं. आणि यातला शेवटचा जो भाग आहे तो म्हणजे स्लीट. स्लीट म्हणजे नेमकं काय की ज्या वेळेस पाऊस पडतो आणि पावसाच्या सोबत गारा पडतात, हिमवर्षा होतो, या दोघांचं जे एकत्रीकरण असतं या एकत्रीकरणालाच स्लीट असं म्हणतात. साधारणतः महाराष्ट्रामध्ये हिवाळ्यामध्ये अशी परिस्थिती मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत असते. या छायाचित्रात बघा की पाऊस तर पडतोच आहे पण त्याच्यासोबत गाराही पडत आहेत, सफेद सफेद रंग जे दिसते आहे त्या गारा आणि पाऊस एकत्रीकरण याला स्लीट म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी सांद्रीभवन म्हणजे काय आणि त्याची जी वेगवेगळी 8 रूपे आहेत ही आपण आपल्या थोडक्यात समजवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. हे आपल्याला थोडं कळालेलंच असेल अशी मी आशा बाळगतो, अपेक्षा ठेवतो आणि आपण शांत ठिकाणी ऐकून घेतलं म्हणून धन्यवाद.